करा सुरुवात. आदित्य थांब, मी म्हणलं ना भरवते. नको मधुरा, मी खातो ना. गप्प बस. थोडं स्पष्टच बोलतो मी, तू मला आवडतेस, आवडायचीस, पण मी तुला नाही आवडायचो. तेव्हा तू मला म्हणाली होतीस की प्रेम जबरदस्तीने नाही मिळवता येत, तो तू आदित्यला जबरदस्तीने नाही मिळू शकत. मला आदित्य आवडतो आणि जर त्याला मीराताई आवडत असेल तर त्याला तिला विसरावं लागेल, आणि जर मीराताईला आदित्य आवडत असेल तर घ्या नवरदेवाले. अगं आपल्या बिल्डिंगचे होणारे गरजा होईल. नवरदेवाने जावई तर मी होणारच, पण घर जावई नाही होणार. मी लवकरच स्वतःच घर घेणार आहे. अहो आमच्या मीराला चांगलं घर मिळावं ना हीच आमची अपेक्षा. त्यांचे गैरसमज लवकरच दूर केले पाहिजे, म्हणजे सगळ्यांची तोंड बंद होती. पुढे काय करायचं ठरवलंस तू? पुढे काय हेच सगळं करते पटापट. घरी तर मुगाची खिचडीच करणार आहे मी. ते नाही ग, ते नाही. ते मधुराने तो तमाशा केला ना एवढा मोठा. मी नाही बी बोलले मध्ये, म्हटलं आपण कशाला पडाव ना मध्ये, म्हणून मी गप्प बसले. पण तो आदित्य म्हणाला तुमचं एकमेकांवर प्रेम आहे. काय ठरवलंयस तू? म्हणजे तू लग्न करणार हे ठाऊक आहे मला, पण कुणाशी? आदित्यशीच ना. हे बघ बाई, मला मोकळेपणाने सांग, तुझा निर्णय पक्का झाला का आदित्यशी लग्न करण्याचा? मावशी, आजच्या दिवशी गौरीला शेपूची भाजी आणि भाकरी हाच नैवेद्य दाखवत. का प्रवास करून येतात त्या, दमलेल्या असतात. मला काय वाटतं ताई, बघ ना त्या पण दोघी बहिणी आहेत आपल्यासारख्या, मग त्यांच्या पण आवडीनिवडी आपल्यासारख्या वेगवेगळ्या असल्या तर? हा म्हणजे बघ, हा मोठ्या बहिणीला शेपूची भाजी आवडत असेल आणि लहानीला वाटला असेल पिझ्झा खावायचा, तर त्या पण दोघी बहिणी आहेत, त्याही दोघी आपल्यासारख्या सगळ्या गोष्टी शेअर करतात. पण समजा अशी वेळ आली की एखादीला एखादी गोष्ट नाही वाटली शेअर करावीशी, तर तुझ्याशी जरा बोलायचं होतं. हा तू बस ना. काय झालं? मला जरा ऍडव्हान्स हवा होता. काही प्रॉब्लेम आहे का? काय झालं? तसं काही नाही आहे. मी वेगळं घर घ्यायचा विचार करतो. काय वेगळं घर? मी मिहीरकडे गेलो होतो ऍडव्हान्स मागायला आणि आमचं सगळं बोलणं मधुराने ऐकलंय. हे देवा आदित्य, मग आता मला खूप टेन्शन आलंय आणि इन्सिक्युअरही वाटतंय. टेन्शन तर मलाही आलंय आता. आपण ना कोर्ट मॅरेज साठी कोर्टात अप्लाय करूया. मधुरा थांब ना, मी जरा इम्पॉर्टंट काम करते. ठीक आहे, तुझी स्पेशल कॉफी आणली होती ना ते परत? एक कॉफी कॉफी दे दे दे. सॉरी. एवढी कशात बिझी आहेस? फ्युचर प्लॅनिंग. म्हणजे? म्हणजे मंगळसूत्राची डिझाईन फायनल करते. सगळं ठीक होईल ओके, आणि सगळ्यांना सांगू आपण हळूहळू. यार मामाची तब्येत कशी काय बिघडली अचानक, माझं सगळं प्लॅनिंग वाया गेलं. कोणाशी बोलू आता? मीर, मीरशी बोलू शकते. हा बोल मधुरा. मीर, अरे मी आज आदित्यशी आमच्या लग्नाविषयी स्पष्टच बोलणार होते, पण मामाची तब्येत अचानक बिघडली रे. मी आता काहीच नाही बोलू शकणार आदित्यशी. काय काय झालं मामांना? अरे त्याला ना अचानक अस्वस्थ वाटायला लागलं. मग डॉक्टरांना फोन केला, डॉक्टर आले आणि म्हणाले की त्यांनी कसला तरी स्ट्रेस घेतलाय म्हणून, तो मामाला टेन्शन येईल असं काही बोलायचं नाहीये.
म्हणून मग मी आता ठरवलंय की मामाशी इतक्यात काही बोलणार नाहीये. पण मामा बरा झाला ना की मी त्याच्याजवळ हा विषय काढणार आहे. तुला काय वाटतं? बरोबर आहे. हा पण खरं सांगू का, मी आता या गोष्टीसाठी अजिबात वाट बघणार नाहीये. लवकरात लवकर आदित्यशी सगळं काही बोलून टाकणार. इतकंच सांगायला फोन केला होता. म्हणजे मला हे कुणाशी तरी बोलायचंच होतं आणि तुझ्याशिवाय दुसरा कोणी चांगला मित्र नाहीच आहे ना मला. नाही बरोबर आहे. तू बिझी आहेस वाटतं. ठीक आहे, हरकत नाही, आपण बोलूयात नंतर. बाय. मी आता या गोष्टीसाठी अजिबात वाट बघणार नाही. लवकरात लवकर आदित्यशी सगळं काही बोलून टाकणार. माझ्याविषयी कधीच बोलत नाही. मला फोन करते किंवा भेटते तेव्हा सुद्धा ती फक्त आदित्यविषयी बोलत असते. ती फक्त मला एक चांगला मित्र मानते. आणि मी तू काय वेडेपणा करतोय. विड्यासारख्या मागे फिरत राहिलो तुझ्या. तिलाही खूप त्रास दिलाय मी आणि स्वतःलाही. तिच्या घरच्यांनाही आणि माझ्या घरच्यांनाही. शिट. म्हणजे मला हे कोणाशी तरी बोलायचंच होतं आणि तुझ्याशिवाय दुसरा कोणी चांगला मित्र नाहीच आहे ना मला. मला तुला एक गुड न्यूज द्यायची. काय? मी आईला तिच्या सुनेचा फोटो पाठवलाय आणि तिला तो खूप आवडलाय. वाव, आय एम सो हॅपी. आदित्यची आई म्हणजे माझ्या सासूबाई मला बघायला येणार आहेत. आदित्य, यू मेड माय डे. मला माहिती होतं तू मला असं सोडून जाणारच नाहीस. मोठं संकट आता तुझ्या भावावर आलंय. तो मुलासाठी खूप जोरतोय भाऊ. मात्र हा उपाय खर्चिक आहे. हवा तेवढा खर्च करायला तयार. आपल्याच आजूबाजूची माणसं आपल्या नावाचा वापर करून शितपिना पित्तुमडी भरत असतात. त्याकडे शक्ती नसली म्हणून काय झालं? आशीर्वाद तर घेणारच. हे तुम्हाला कोणी सांगितलं? केदार भाऊंनी. आणि काय म्हणाले ते? आता सुदामा बनून दोघांनी मथुरेला जायचं. बाळकृष्ण नक्की जन्माला येणार. श्यामाच्या आईने गर्भसंस्काराची एक सीडी दिलेली. ते कॉम्प्रेस वगैरे करून तिला मोबाईलमध्ये की नाही मी दररोज वॉकला जेव्हा जाणार तर ते मी हेडफोन्स लावून ऐकणार वगैरे. आणि असंच म्हटलं ठीक आहे. ती संध्याकाळी इव्हनिंग वॉकला निघाले. म्हटलं का काय ऐकते आणि मी असं न विचारचं तिच्या कानातनं ते काढून हे घेतलं. सैराटची गाणी सुरू होती. असे गर्भसंस्कार. नाही आता सूर्याचा विषय काढलाच आहे तर विचारते. सूर्याचं काय चाललंय सध्या? खरं सांगू का निशा, मैत्रीण होते ना तेच चांगलं होतं बघ. आता नवरा झालाय ना, अगदी नवऱ्यासारखं वागायला लागलाय बघ. हा आता माझी तब्येत बरी नाही म्हणून फक्त तब्येत कशी याच्या पलीकडे काही बोलतच नाही. पण तरी कळत न कळत चुकून काहीतरी बोललं असेलच की माझ्याबद्दल. इनफॅक्ट माझी अशी इच्छा आहे की तुम्ही इथेच राहावं आणि मानसला बरं होताना बरं झालेलं आयुष्यात सक्सेसफुल झालेलं बघावं. आमचं फुलणारं नातं बघावं. आमच्या प्रेमाची ताकद बघावी. आणि ह्या सगळ्यात तुमचा नवरा मात्र तुमच्यासोबत नसेल. आठवलं की नाही तुला की तू माझ्यासाठी ही कविता कधी केली होतीस ते? आठवलं?